कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाचे लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनात आज कोरोनाविषयी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप आमदार रवींद्र चव्हाण व शिवसेना भाजप पदाधिकारी, पालिक अधिकारी आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या विषयावर या बैठकीत चर्चा झाली असून सध्या महापालिका हद्दीत बेड किती उपलब्ध आहेत त्याचा आढावा घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वाढतं कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयुक्त आणि त्यांचा असणारा संपूर्ण स्टाफ, मेडिकल या सर्वांबरोबर खासदार श्रीकांत शिंदेजी आणि आम्ही दोघांनी एकत्र बैठक घ्यावी या संदर्भात दोनदा फोनवरती चर्चा झाली आणि म्हणून आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये तशी बैठक घेऊन त्यामध्ये आत्ताची परिस्थिती काय, येणाऱ्या काळामध्ये काय उपाययोजना करता येतील, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी नव्याने नेमणूक करणं असेल किंवा त्या त्या लसीकरणाच्या संदर्भातल्या काही अडचणी असू शकतील अशा सर्व गोष्टीची चर्चा करून इथल्या कल्याण डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व नागरिकांच्या सोयी सुविधा या कशा उपलब्ध होतील या संदर्भातली चांगली चर्चा झाली आणि आयुक्तांनासुद्धा त्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी निर्देश दिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या त्या भागामधील असणारे माजी नगरसेवक असतील, त्या ठिकाणचे असणारे माजी लोकप्रतिनिधी असतील, त्यांना त्या त्या भागामध्ये ॲक्टिव्ह कसं करता येईल या संदर्भातले काही चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांच्या माध्यमातून जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सुचवण्याचं काम सर्व लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि आयुक्तांनी सुद्धा त्यामध्ये पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, राजकारण राहणार नाही. इथला असणारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारा प्रत्येक नागरिक त्याची आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असतील, आम्ही सर्वजण असू, आम्ही सर्वांनी पॉझिटिव्हली जे जे आवश्यक आहे कसं करता येईल याची सगळ्यांची चर्चा. कोणती अशी मागणी जी प्रमुख होती ती मान्य केली आहे की आत्ता यामध्ये जे पेशंट मोठ्या प्रमाणात सापडले जात आहेत त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं पाहिजे म्हणून नव्याने 200 जास्त माणसांची नियुक्ती करा किंवा त्या संदर्भातला स्टाफ नियुक्ती करा या संदर्भातली मागणी झाली आहे. त्या व्यतिरिक्त ज्या ज्या भागामध्ये जे जे आवश्यक आहे, जे पूर्वी ज्या ज्या ठिकाणी सेंटर सुरू होते त्या त्या ठिकाणी काही काही कमतरता आहेत त्या लवकर चालू करायला हव्यात आणि नव्याने काही सेंटर्स लवकरात लवकर सुरू झाले पाहिजेत या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण परिसरामध्ये जे भयव असं वातावरण जे निर्माण झालं आहे ते लवकरात लवकर त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना कशी मुक्तता करता येईल या दृष्टिकोनातून सर्वांचा एकत्रित असा प्रयत्न असणं हा अत्यंत गरजेचा आहे आणि म्हणून त्या दिशेने पावलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही सर्व मंडळी एकत्र म्हणून करण्याचं ठरलं. शेवटचा प्रश्न आयुक्तांच्या दालनामध्ये संयुक्त एक कोविडचं प्रमाण ज्याप्रमाणे वाढते कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये त्याच्या अनुषंगाने आज बैठक होती. अजून आपण काय करू शकतो, प्रशासन तर गेले 1-1.5 वर्ष काम करत आहे, आयुक्त काम करत आहेत आणि मध्यंतरी कोविडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं होतं. पुन्हा आता कोविडने लोकावर काढलं आहे, महाराष्ट्रामधील विविध भागांमध्येही कोविड वाढत चाललेलं आहे, असं नाही की फक्त कल्याण डोंबिवलीमध्येच वाढते, पुण्यामध्ये वाढते, नाशिकमध्ये आहे, नागपूरमध्ये सगळीकडे. आणि अशा या परिस्थितीमध्ये अजून चांगलं आपण काय करू शकतो, अजून चांगलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण किती वाढवू शकतो. वॅक्सिनेशन जे आहे त्या सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे वॅक्सिनेशन आहे. लोकांना वॅक्सिनेशन पुऱ्या प्रमाणामध्ये मिळत नाही आहे कारण की तेवढा स्टॉक जो आहे तो तेवढा स्टॉक आपल्याला महाराष्ट्राकडे येत नाही आहे.
अशा या अनुषंगाने जरी आपल्याला लोकांची डिमांड आहे की वॅक्सिनेशन सेंटर्स वाढवा, पण जोपर्यंत वॅक्सिन्स येत नाही केंद्राकडून तोपर्यंत आपण हे वॅक्सिनेशन सेंटर्सही वाढवून उपयोग होणार नाही. तर त्यासाठीही आज CS साहेबांबरोबर कमिशनर साहेब बोलतील आणि त्याचबरोबर केंद्राकडून कसे वॅक्सिन्स जास्तीत जास्त मिळतील याच्यावरही चर्चा झाली आणि त्याचबरोबर ट्रेसिंग असेल त्यासाठी वेगळी यंत्रणा कशी राबवली जाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत हॉस्पिटल्समध्ये अजून बेड्स. आता आपल्याला माहिती पडतं आहे की हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये बेड्स जे आहेत ते अवेलेबल बेड्स आपल्याकडे जेवढे होते तेवढे आता पेशंट ॲडमिट होत चाललेले. अशा या परिस्थितीमध्ये अजून बेड कसे वाढतील, तर त्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये अजून आपल्याला ॲक्विजिशन करायला लागेल का, पण त्याचबरोबर पाटीदारसारखं किंवा आर्ट गॅलरीसारखं अजून कुठलं हॉस्पिटल आपल्याला अजून उभारावं लागेल का याच्यावरही चर्चा झाली आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशनसाठी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आत्ता काय होत आहे, फक्त ज्या योजनेचं हॉस्पिटल आहे त्या योजनेमध्येच त्या हॉस्पिटलमध्येच फक्त वॅक्सिनेशन ड्राईव्ह आपण घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अजून असे हॉस्पिटल्स सांगितलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल की त्याच्यामध्ये आपण वॅक्सिनेशन सुरू करू शकतो. तर त्याच्यासाठी पाठपुरावावरून त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही वॅक्सिनेशन कसं सुरू होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मेन तर विषय आहे वॅक्सिनचा. वॅक्सिन्स लवकरात लवकर जेवढे आपल्याला मिळतील महाराष्ट्राला किंबहुना या ठाणे जिल्ह्यामध्ये तर तेवढ्या लवकर आपण लोकांना वॅक्सिनेट करू शकतो आणि तशी यंत्रणा जी आहे ती कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आहे. आपण अधिवेशनामध्ये या विषयी मागणी केली, अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं असेल की अधिवेशनामध्येही मी ही मागणी केली होती की वॅक्सिन्स जे आहेत हे वॅक्सिन्स जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. आज ज्या प्रमाणामध्ये आपण वॅक्सिनेशन करतो त्याच्या दुपटीने महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशन होऊ शकतं, जेणेकरून पुढच्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांना आपण जे कोमॉर्बिड ॲटलिस्ट 60+ आणि 45+ कोमॉर्बिड या पॉप्युलेशनला तरी आपण वॅक्सिनेशन लवकरात लवकर करू शकतो. यासाठी मी ती मागणी केली होती आणि मला वाटतं केंद्राने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वॅक्सिन्स जे आहेत हे महाराष्ट्राला अवेलेबल करून दिले पाहिजे. लॉकडाऊनची चर्चा होते संख्या वाढत असतात, आता अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही फक्त मला वाटतं चर्चा आपल्या माध्यमाने मी ऐकतो आहे, पण तसं काय अजूनपर्यंत सरकारने कुठलंच डिसिजन घेतलेलं नाही आहे. मी लोकांना इतकंच आवाहन करतो की लॉकडाऊन आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण स्वतःची आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे आपण जेव्हा कोविड सुरू झाला होता त्या प्रकारे आपल्या मनामध्ये भीती होती, मला वाटतं आता भीती कुठे ना कुठेतरी लोकांची कमी होत चाललेली आहे. मास्क असेल हा मास्क आपण प्रॉपरली घातला पाहिजे, हात धुतले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, जेणेकरून हा मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होऊ शकतो. मला वाटतं प्रत्येकाने जबाबदारीने वागलं, प्रत्येकाने जर स्वतःची जबाबदारी घेतली काळजी घेतली तर हा मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचा संसर्ग जो आहे तो कमी होऊ शकतो. आपल्या केसेस वाढत असल्यामुळे प्रामुख्याने आज 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर विषय झाला. चर्चामध्ये वॅक्सिनेशन वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली, वॅक्सिनेशनचे सेंटर वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली. तर आम्ही सन्माननीय खासदार महोदय आणि सन्माननीय आमदार महोदयांना विनंती केली की वॅक्सिनेशनचा आम्हाला अजून रिक्वायरमेंट आहे. त्याचप्रमाणे सोसायट्यांमध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांच्या घरामधले लोकसुद्धा आता बिनभोपाटपणे फिरत आहेत, होम आयसोलेशनमधले लोकसुद्धा फिरत आहेत. तर पोलीस स्टेशनमधनं आता सर्व सोसायट्यांना फोन करून तिथे पोलिसांना पाठवण्याचा देखील आज एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर वाढती संख्या पाहता अजून किती ठिकाणी बेड आपल्याला उपलब्ध करून निर्माण करावं लागतील त्याची एक चर्चा झाली, ते देखील आम्ही करतो आहे. आणि आपण जे करोना दक्षता समिती स्थापन केल्या होत्या नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यामध्ये आता आरोग्य केंद्राच्या स्तरावरती स्थानिक सर्व माजी नगरसेवक जे असतील त्यांना त्याच्यामध्ये सहभाग करून घेण्याचा आज निर्णय झाला आहे. आणि या सर्व कमिट्यांच्या माध्यमातून त्या त्या वॉर्डमध्ये आपल्याला अजून नियंत्रण आणणे कसे शक्य होईल यावर चर्चा झाली. सर, मागणी येत आहे की खाजगीमध्ये आणि सरकारने सांगितलं खाजगीमध्ये याच्यावर कशी मागणी? नाही, आता आपण काही शासकीय देखील सेंटर्स अजून सुरू व्हावे म्हणून मागणी झाली,
आपण लवकरच पाटीदार भवन इथे एक सेंटर सुरू करतो आहे. अजून आपले दोन आरोग्य केंद्र आहेत तिथे आपण सेंटर सुरू करतो आहे. आणि खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा मागणी झाली की खाजगी दवाखाने जे तयार आहेत मोफत करायला त्यांना सुद्धा परवानगी द्यावी ही एक मागणी होती. सर आपण किती साठा आहे आपल्याकडे? आता आपल्याकडे एक 5 दिवस पुरेल इतका साठा आहे आणि एक आपल्याला 31 तारखेला म्हणजे उद्या परत आता नवीन कोटा आपल्याला येतील.